स्टुडिओ मध्ये आपण डायरेक्ट मेथडने आपण ई एम एफ चं कम्पेरिझन केलं या व्हिडिओमध्ये इन डायरेक्ट मेथडनी कम्पेअरचं ई एम एफचं काय करणार आपण कंपॅरिझन करणार आहे बघा सेकंड ॲप्लिकेशन सेकंड ॲप्लिकेशन दे ठीक आहे इनडायरेक्ट मेथड इन डायरेक्ट मेथड टू कम्पेअर द ईएमएफ टू कम्पेअर ई एम एफ टू कम्पेअर दसतोय वरचा पार्ट ओके टू कम्पेअर द ई एम एफ त्याला सम अँड डिफरन्स मेथड पण म्हटलं होतं त्याला सम अँड डिफरन्स मेथड पण म्हटलं होतं सम अँड डिफरन्स मेथड ठीक आहे सम अँड डिफरन्स मेथड ज्या पद्धतीने आपण तिथे इथे सर्किट कनेक्ट केलं होतं ह्या ए पॉईंटला ह्या ए पॉईंटमधून मधून आता मी परत एकदा सर्किट कनेक्ट करतो पण आता व्यवस्थित बघा ही तर बॅटरी पॉझिटिव्ह टर्मिनल ना तो पॉझिटिव्ह टर्मिनल याला मी म्हटला ई वन ठीक आहे ओके इथून काय केलं एक की कनेक्ट करणार या पद्धतीने म्हणून मी अगोदरच काढून ठेवलं आणि या पद्धतीने त्याला की ठेवणार आहे हे बघा या पद्धतीने हं बा हा काय तुमचा के वन हा काय तुमचा के टू हा काय माझा के थ्री हा काय माझा के फोर ठीक आहे हा काय माझा के फोर ए बघा इथून काय करतो आपण इथून काय करतो या पॉईंटपासून आपण गॅलरीमीटर कनेक्ट केलेला आहे आणि ह्याला मी काय करतो या पद्धतीने आणतो आणि इथं एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे लक्षात ह्या पद्धतीने आपण सर्किट कनेक्ट केलेलं आहे आणि हे सगळे की वन के, के वन के टू के थ्री के फोर ह्या पद्धतीने आपण सिक्वेन्स लावलेलं आहे आणि इथं काय ई वन आहे आणि या साईडला जो काय आहे पोटेन्शियल तो काय तुमचा ई टू आहे बाकीचे सर्किट सेव्ह ठीक आहे म्हणून मी रब केले आगा आहे मीटर त्याला पहिला जो काय डिप्लेक्शन पॉईंट भेटणार तो पी असेल दुसरा जो भेटणार तो क्यू असेल ठीक आहे वन मीटर अशी किती किती मीटर घेणं आपण टेन मीटरपर्यंत वायर इज डिवाइडेड इंटू टेन हंड्रेड सेंटीमीटर ऑफ ए राउंड राऊंड एका राऊंडमध्ये किती हंड्रेड सेंटी टू मेक्स स्पेस बाय द लेंथ किती टू टू टेन मीटरपर्यंत आपण करू शकतो पण ड्रायवर बॅटरी जी आहे ते ऑलवेज ग्रेटर असेल ड्रायवर बॅटरी कशी असणारी हल्कांत आपण ड्रायवर बॅटरी दुसरं काय ई एम एफ ठीक आहे चल आता आपण डेरिवेशनला सुरुवात करू पहिल्यांदा मी काय केलं हे बघा मी काय केलं पहिल्यांदा के वन आणि के टूला काय केलं ओपन ठेवलं म्हणजे इथून करंट फ्लो येईल का नाही याला मी ओपन केलं आणि याला मी क्लोज केलं म्हणजे आता करंटची डायरेक्शन ठेवले वरतून तर जाणार नाही करंट अशी आहे ना बघा पण इथं टर्मिनल एंड काय झालं मायनस आलं लक्षात असू द्या मायनसचा टर्मिनल एंड झालेलं आहे गेलो कालून इथून जाणार आहे का नाही ओके हे बघा इथून काय झालं प्लस झालं इथून मायनस आलाय इथं झालं प्लस आणि इथून करंट फ्लो होणार आणि मला पहिला पॉईंट भेटणार मी असं कसे करून ठीक आहे काय केलं बघा मेक मेक के वन अँड के फोर आर इन ॲक्टिव्ह आणि के टू अँड के थ्री आर ऍक्टिव ठीक आहे के वन अँड के फोर कसे तुमचे इन ॲक्टिव्ह अँड के टू अँड के थ्री तु कसे तुमचे ऍक्टिव्ह ठीक आहे K2 K3 इतुन 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 काल आलो, काल आलो, के टू अँड के थ्री कसे तुमचे ॲक्टिव्हिट मग तुमचं जर करंट फ्लो होणार आहे इथून कोणता इंटरमिन बघा इथून आला इथून गेला इथून जाणार आहे का नाही म्हणून इथं आला पण इंड इंटरव्ह्यू काय झालं मायनस ई वन इथं काय झालं माझा मायनस इ वन ठीक आहे चल का आलो का आलो परत वरती गेलो काय प्लस ई टू काय तुमचा प्लस ई टू ठीक आहे वरती आले परत इथून काल परत गॅलोमीटरमध्ये मला एक पॉईंट भेटला जिथं आणि काय शो करायला लागला झिरो डिप्रेक्शन झिरो डिप्रेक्शन कोणत्या पॉईंटला पी पॉईंटला म्हणजे किती एल ए पी इतका लेनथ आहे म्हणून काय म्हणतो मी इज डायरेक्टली प्रश्न टू द एल ए पी इज डायरेक्टली द एल पी दोघांमध्ये काय सबट्रॅक्शन म्हणून काय केलं ई वन मायनस ई टू करून ठेवलं इज डायरेक्टली टू द काय एल पी मग काय म्हणू शकतो ई वन मायनस ई टू इज इक्वल टू काय के एल ए पी याला एक नंबर मी काय म्हटलं वन आता एक लक्ष ठेवा ई वन मायनस ई टू केला ठीक आहे मायनस ई वन प्लस ई टू ए ठीक आहे दोघांचं काय होतं सबट्रॅक्शनच करतोय आहे पण आपल्याला माहिती आहे कोणाची बॅटरी जास्त आहे इवनची तरच पुढे जाईन बॅटरीच्या म्हणून इवन मोठा आहे ठीक आहे म्हणून इव्हन मायनस सी टू करून घेतो ठीक आहे नेक्स्ट नेक्स्टमध्ये काय केलं आता मी काय केलं के टू आणि के थ्री इन ऍक्टिव्ह केला आणि के वन आणि के फोर मी ऍक्टिव्ह ठेवला के वन अँड के फोर काय केलं मी इन ऍक्टिव्ह केला चल आता काय करतो आपण मेक के वन अँड के फोर के वन अँड के फोर आर ॲक्टिव्ह के टू अँड के थ्री आर इन ठीक आहे इन ॲक्टिव्ह के थ्री अँड के टू अँड के थ्री कसं केलं इन ॲक्टिव्ह म्हणजे बघा आता इथून बॅटरी जाणार मायनस असणार आहे म्हणून काय केलं मी मायनस इ ठीक आहे मायनस इ ओके पुढे गेलो इथून करंट जाणार काय म्हणून इथून शिफ्ट झाला आणि बघितलं इथं पण काय झालं मायनस इ टू काय झालं तुमचा मायनस ए टू ठीक आहे हां मग इथून काय केला कनेक्ट झाला इथून परत असा करंट फ्लो झाला आणि गॅलोमीटर पैसे आला मग मला असे पॉईंट शोधायचे जो की करेक्ट करून जे मला नल डिफ्लेक्शन भेटलं मी म्हटलं क्यू पॉईंटला भेटला म्हणून काय म्हटलं मायनस ई वन मायनस ई टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय एल ए ठीक आहे एल ए क्यू असा मायनस करता म्हणजे काय केलं सम केलं मायनस केलं म्हणजे काय केलं मायनस मायनस काय होणार ॲडिशनच होणार आहे ठीक आहे म्हणून मी काय केलं याला या पद्धतीने लिहून घेतलं ई वन प्लस ई टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल ए क्यू देर पर ई वन प्लस ई टूज इक्वल टू का इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर आता बे दोन इक्वेशन आपको मिला करा इवेशन टू डिवाइड बाय इक्वेशन वन इक्वेशन टू का एल ए क्यू डिवाइड बाय ई वन मायनस ई टू इज इक्वू टू काय डिवाड बा काय के एल ए ठीक आहे हे बघा हा कॅन्सल आ कॅन्सल हा कॅन्सल आ कॅन्सल मुंगरी रिमेनिंग काय राहिल तुमचं ई वन प्लस ई टू डिवॅड बाय काय ई वन मायनस ई टू इज इकू टू काय एल ए क्यू डिवाड बाय काय एल ए पी आता बघा मी काय होतो काय झालं आपल्याला क्वेशन ए मिळालेलं आहे हां याला इक्वेशन नंबर मी काय म्हटला थ्री म्हटलं तिथला पार्ट कुठ पण दिसतोय ओके पा okay. इक्वेशन नंबर थ्रीला कम्पॅन्डो डिवॅन्डो रूल वापरतो इक्वेशन यूज कम्पॅन डिवॅन्डो रूल कम्पॅन्डो डिवॅन्डो रूल आता बघा ई वन प्लस ई टू सोप्या सांगतो ए वन प्लस काय करून घ्या ए वन प्लस ई टूच करून घ्या ठीक आहे दोन्ही साईडला काय केलं ए वन प्लस न्युमरेटर न्युमरेटर दोन्ही ठिकाणी न्युमरेटर लिहिलं मग याच्यातून काय करायचं पहिल्या याच्यात काय करायचं डिनॉमिटर जो आहे तो ऍडिशन करायचं म्हणजे काय ए वन मायनस ई टू मायनस ऑफ ई वन मायनस ई टू इज टू काय परत तेच लिहिणं आपण एल ए क्यू अपॉन एल ए क्यू हा काय करणार डिनॉमिटर काय तुमचं पी मग एकदा काय करणार ॲडिशन एल ए पी प्लस एल ए पी मायनस करणार इथं काय करणार आपण मायनस करणार मायनस इ टू प्लस ई टू हां मायनस मायनस का होऊन जाईल हां पुढे जाऊन काय होणार आहे प्लस होऊन जाईल बरोबर की नाही बघ ए वन प्लस ई वन राहिलेलं आहे ई वन प्लस ई वन राहिलेलं आहे इथं काय राहील मग तुमचा ई वन प्लस ई टू मायनस ई वन प्लस ई टू इज इक्वल टू काय एल ए पी प्लस एल ए क्यू डॉड बाय काय एल ए पी एल ए क्यू इथं काय पहिले एल ए क्यू ॲडिशन म्हणून काय अडचण येणार नाही पण तरी पण एल एफ क्यू मायनस एल एफ क्यू मायनस एल ए खाऊन जाईल मायनस इ वन प्लस ई वन गेट सर म्हणजे काय होणार तुमचा टू ई वन अपॉइंट टू ई टू बरोबर की नाही इज इजिकूड काय एल ए पी प्लस एल ए क्यू डॉड बाय काय एल ए वरती काय क्यू आहे वरती काय पी आहे इथं काय आहे क्यू आहे मायनस काय एल ए पी ए मग आता इथं काय झालं टू टू गेट कॅन्सल म्हणजे काय राहिलं तुमचं ई वन बाय ई टू याला काय म्हणतो मी एल ए क्यू मायनस एल ए पी अपॉन एल एल ए क्यू वरती काय प्लस आहे खाली काय मायनस आहे एल ए हे मला डिप्रेस मिळालं काय भेटी मला डिप्रेस मिळालं हे काय झालं कम्पेन डिड्यू अँड आणि कम्पॅरिझन झालं इथं जर बघितलं वरती जर बघितलं काय ॲडिशन आहे आणि कॉलेज जर बघितलं काय सबस्ट्रॅक्शन आहे मग हेच झालं आपलं सम अँड डिफरन्स ॲडिशन म्हणजे काय सब अँड डिप्रेस म्हणजे काय सबट्रॅक्शन ठीक आहे इतकं सिम्पल एक्झाम्पल आहे आणि मोस्ट आय एम पी मोस्ट आय एम पी एक्सप्रेशन आहे ठीक आहे सेकंड ॲप्लिकेशन बघितलं आपण इनडायरेक्ट मेथडचं कंपेरिजन ठीक आहे त्याच्यामध्ये काय केलं दोन बॅटरी घेतल्या आणि दोन बॅटरी अशा कनेक्ट केल्या त्यांच्या इनबिटीन एक सिस्टीम अप्लाय केली ज्याच्यामध्ये कीच आहे ठीक आहे की अशा की कनेक्ट केल्या गेलेल्या आहेत की, गे की जेणेकरून तुमचा दोन की अल्वेज ऑपरेटमध्ये असतील आणि दुसरा इन ऑपरेटमध्ये असतील जे पॅरल असेल ते ऑपरेटमध्ये ठेवायचे ठीक आहे जसं की तर के वन के फोर होते तेव्हा के थ्री आणि के टू कसे होतं तर इन ॲक्टिव्ह होते जसे के टू आणि के थ्री ॲक्टिव्ह झाले तर के वन आणि के फोर कसे झाले इनॲक्टिव्ह झाले ठीक आहे इथं तुम्ही मी जिथं काय पॉईंट आहे पहिल्या कंडिशनसाठी तिथं क्यू पॉईंट जरी घेत तरी चालेल काही अडचण येणार नाही फक्त जिथं क्यू लिहिलेलं आहे तिथं पी येऊन जाईल पास एवढंच फरक तुमच्या इक्वेशनमध्ये येईल तुम्हाला शिकवताना या पद्धतीने शिकवलं गेलं असेल पी पॉईंट घ्या एल पी मायनस एल ए पी ठीक आहे याला अजून कसं लिहिलं जातं ते पण आपण एकदा बघूनच घेऊ वन प्लस ई टू इज इकडून काय लिहिलं जातं एल टू प्लस एल वन अपॉन एल टू मायनस एल वन या पद्धतीने पण लिहिलं जातं एल टू म्हणजे काय जो माझा मोठा पॉईंट मिळाला तो दोघांची ॲडिशन आणि दोघांचे सबट्रॅक्शन ह्या पद्धती पण लिहिलं जातं ठीक आहे या व्हिडिओमध्ये इतकंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा डिफरन्स बघणार आहोत रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए बॅटरी किंवा ई एम एम